आजच माय मराठी 24 तास चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअरही करा. मराठा आरक्षणावरून सातारचे खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांची अखेर पुणे येथे भेट झाली आहे. दोघांचेही मराठा आरक्षणावरून एकमत झाल्याची माहिती या दोन राजांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण द्या, उद्रेक होण्याची राज्य सरकारने वाट पाहू नये, अन्यथा आम्ही दोघे देखील मराठा समाजाला शांत करू शकत नाही, असा इशारा देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारला दिला आहे. कोणी ऐकणार नाही माझं आणि यांचं पण ऐकणार नाही, दोघांचं ऐकणार नाही. लवकरात लवकर त्यांनी अधिवेशन बोलावं, नाहीतर ना ह्यांचं काय खरं नाही, कारण की लोकं ऐकणार नाही. शेवटी त्याला झळ पोचती ज्याचं तिथं लोकं शेवटी कसं आहे आत्महत्या करायला लागलेत. 22 वर्षाची मुलं आत्महत्या करतात, उद्या काय विचार करणार आपण कशाला, ह्यांना संपू ना, मग संपू आहे पुढाऱ्यांना. राज्याची जबाबदारी आहे कशाला, माझं त्याच्या पलीकडे जातो. जर हे एवढे धुतल्या तांदळासारखे जर स्वच्छ असतील ना हे सगळे आमदार आणि हे सगळे, मग काय प्रॉब्लेम, काय यांचा काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे त्यांचा. उद्धव ठाकरे सोडा, उद्धव ठाकरे सोडून द्या सगळे, अजित पवार सोडून द्या सगळे. मी इन जनरल विचारतो काय प्रॉब्लेम, काय विशेष अधिवेशन बोलवा ना तुम्ही, लाईव्ह टेलिकास्ट तुमचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही हे करा, तुमच्यासारख्यांना तिथं एंट्री द्या आणि होऊ दे. काय होतं हे सभागृहात गेल्यानंतर एक बोलतात, बाहेर आल्यानंतर दुसरं बोलतात, हे असं होतं कामा नाही ना. अच्छा, केंद्राने याच्यामध्ये पंतप्रधानांनी लक्ष नको घालायला, कारण तिथं प्रश्न भरपूर झालेला. नाही नाही, आपण खासदार आहात, लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला. आपण एक लक्षात घ्या, पहिलं विशेष अधिवेशन होऊ द्या ना, काय नेमकं राज्यातच ना काय झा नेमकं, तुम्ही आजपर्यंत काय दिवे लावले, काय तुम्ही हे केलं, कोणात कोणी कोणाच्या कोणाला कुठं फूस लावली, कोणी काय केलं, हे लोकांना कळू द्या ना. व्हाईट पेपर, श्वेतपत्रिका ज्याला आपण म्हणतो, ती सादर करा, हे पहिल्यापासून मागणी आहे. एक विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यताही वर्तवली जाते, त्यानंतर पुढचा मार्ग काय असेल. त्यांना बोलू, त्यांचा घास नाही, त्यांच्या सगळ्यांमध्ये दम असेल ना, त्यांनी बोलून दाखवा. उगीच आपलं टोलवाटोली चाललंय कशाला, उगीच 1 वर्ष 1.5 वर्ष आज जे मुलं आहे त्यांचं भवितव्याचा प्रश्न आहे, ह्यांना काय पडली, असं आहे ना. तुम्ही विचार करा ना, का अधिवेशन बोलत नाही. भाजपकडून जे आंदोलन केलं जाते, तर तुम्ही त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, भाजप या बाकी पक्ष बिक्ष हा पक्षाचा ह्याच्याशी कुठल्याही पक्षाचा आहे आणि ह्या ह्याच्याशी संबंध नाही. प्रत्येक पक्षाला पक्षाची तेवढीच जबाबदारी आहे की जसं तुम्ही बाकीच्यांना आरक्षण दिलं तसं मराठा समाजाला मिळालं पाहिजे. आज मला सांगा ना तुम्ही, आता तसं बघायला गेलं तर आता 70% आहेच ना, 50%च्यावर नाही, हे कुठल्या ह्याच्यात कोणी कोणी म्हणजे मग तुम्ही जे म्हणजे तुम्ही लोकसंख्येच्या हिशोबाने जर देणार असेल तर मग त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करा ना. तिकडे मेटेंनी दुसरं एक आंदोलन पुकारलं आहे. समाजाला नेहमी आम्ही एक वेगळी दिशा दिलेली आहे, दिशाभूल करण्याचं आमच्या रक्तात नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटलं आज की आपण उदयनराजेंची भेट घेऊ आणि आनंदाने सांगायचं आहे की आमची 26 चर्चा झाली, अनेक विषयावर आमचं एकमत आहे, बहुतांश सगळ्या मतावर एकमत आहे असं मी म्हणेन. आणि एकमत म्हणजे त्याला तुम्ही परत डायव्हर्ट करून घेऊ नका की दुसरं काय त्याच्यात काय हे आहे का, दुमत आहे का, अजिबात नाही. पूर्वीपासून ते आज पण आम्ही एकमतानेच काम करत आलेलो आहे. मला या प्रसंगी परत एकदा नमूद करायचं आहे की ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं SEBC आरक्षण हे धुडकावून लावलं, आपल्याला सामाजिक मागास आपण नाही आहोत असं त्यांनी सांगितलं, फॉरवर्ड क्लास म्हणून आज आपण आलो आहे, फॉरवर्ड क्लास म्हणजे उच्चवर्णीय. आता मग हे आरक्षण मिळवायचं कसं, तर त्याला दोनच पर्याय. पहिला पर्याय आहे की रिव्ह्यू पिटिशनमध्ये जाणं. रिव्ह्यू पिटिशन जर उडलं तर आपल्याला ऑप्शन आहे क्युरेटिव्ह पिटिशनला जायचं. आता क्युरेटिव्ह पिटिशन भोसले समितीच्या अहवालाने सांगितलं की आपल्याला क्युरेटिव्ह पिटिशन जायची काही गरज नाही.
मग राहतो कुठला मार्ग की 338 बी च्या माध्यमातून आपल्याला एक वेगळा आयोग स्थापन करावा लागेल. आयोग स्थापन झाल्यानंतर हा विषय राज्यपालांच्याकडे जाणार, सामाजिक मागास आपल्याला सिद्ध करावा लागेल आणि त्याच्यानंतर राज्यपाल हे राष्ट्रपतींना पाठवणार. राष्ट्रपतींना योग्य वाटलंच तर 342 अच्या माध्यमातून ते केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे हा विषय देऊ शकतात. केंद्रीय मागासवर्ग आयोग हे राज्य मागासवर्गीय आयोगाकडून सगळा डाटा घेईल आणि मग परत राष्ट्रपतींना जर वाटलं तर ते पार्लमेंटमध्ये हा विषय आरक्षणाचा घेऊन जाऊ शकतात. म्हणून सगळ्या राज्यकर्त्यांनी ठरवावं की आपल्याला कुठला पर्याय घ्यायचा आणि कसं जायचं. दुसरं जे कोल्हापूरला पासून आम्ही जे सुरुवात करतो मूक आंदोलनचं, 36 जिल्ह्यात आहे, आम्हाला सगळ्या 36 जिल्ह्यात जायचं असा आमचा उद्देश नाही आहे. तुम्ही मार्ग काढा ना. 5 मागण्या केलेत ज्या राज्य शासनाच्या हातात आहेत. मी खोल जाणार नाही पण थोडक्यात सांगतो. पहिली मागणी सारथी आहे, दुसरी मागणी अण्णासाहेब पाटील महामंडळाची आहे, तिसरी मागणी जे OBCना सवलती मिळतात त्या OBCच्या सवलती तुम्ही मराठा समाजाला, गरीब मराठा समाजाला द्या. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पंजाबराव देशमुखच्या माध्यमातून तुम्ही दर जिल्ह्यात एक वसतिगृह निर्माण करा. आणि पाचवा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो 2185 जे विद्यार्थी अडकलेले आहेत किंबहुना जास्तसुद्धा असतील त्यांना तुम्ही नोकरी द्या. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तुम्हाला सूचना दिल्या आहेत, सगळ्यांना तुम्हाला देता येत नसतील तर तुम्ही सुपरन्युमररी वापरा. सुपरन्युमररीचा अनेक मुद्दा मला सांगायचा आहे की जर तुम्हाला आरक्षण मिळत नाही एक वर्ष दीड वर्षभर तोपर्यंत तुम्ही सुपरन्युमररी शिक्षणात सुद्धा वापरू शकता. आजपर्यंत इतर राज्यात सुपरन्युमररी पद्धत वापरली गेलेली आहे, आजही तुम्ही वापरू शकता. हे जर 5 ते 6 मागण्या तुम्ही मंजूर करा आम्ही तुमचं स्वागत करू शकतो. राजपुरोहित स्वीट्सचे सामोसे, कचोरी, जिलेबी, काजू कतली बरोबरच आता आमचे सातारी कंदी पेढेही एक नंबरच. मग नक्की लक्षात ठेवा, सातारी कंदी पेढे म्हटलं की राजपुरोहित स्वीट्स. आमचा पत्ता राजपुरोहित स्वीट्स, राजपथ सातारा, राजपुरोहित स्वीट्स पोवई नाका सातारा आणि राजपुरोहित स्वीट्स विसावा नाका सातारा. याशिवाय आमची अन्यत्र कुठेही शाखा नाही. नकली शाखांपासून सावधान.